नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत। शिवाजी महाराजांनी आपल्या उभ्या आयुष्यात अनेक पराक्रम केले। त्यांच्या पराक्रमाची गाथा आजही घराघरात सांगितली जाते। त्यातीलच एक मोठा पराक्रम म्हणजे शिवरायांनी अफजल खानाचा केलेला वध होय। ज्या माणसाला प्रतापगडची लढाई माहित नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणे कठीणच आहे। तो इतिहास आपल्याला आपल्या शाळेमध्ये शिकवण्यात आलेला आहे, पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अफजल खानाचा वध कसा झाला याविषयी सविस्तर माहिती देणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, त्यावेळी शिवरायांनी उत्तरेत मुघलांना तर दक्षिणेत आदिलशहाला पळताभुई थोडी करून सोडले होते। महाराजांना पकडण्याचा कोणताच उपाय सापडत नसल्याने आदिलशाहीमध्ये खळबळ उडाली होती। एके दिवस आदिलशाही दरबार भरलेला असताना बडी बेगम म्हणजेच अली आदिलशहाची आई हिने दरबारातील सरदारांना प्रश्न विचारला, क्या तुम में से कोई भी सुरमा उस काफर सिवा को पकड़ नहीं सकता? क्या हमारे फौज में सभी के सभी नामर्द है? सर्व सरदारांनी आपल्या माना खाली घातल्या। तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, मैं लाऊंगा सिवा को, एक धिप्पाड देहाचा सरदार समोर येत म्हणाला। सर्व दरबार आनंदी आनंदी झाला। त्या सरदाराचं नाव होतं अफजल खान। असे म्हणतात या अफजल खानाला हत्तीची ताकद होती, त्याचबरोबर लोखंडी पहार हा हाताने वाकवायचा, आणि याच अफजल खानाने शिवरायांना मारण्याचा विडा उचलला। अफजल खान म्हणाला, बेगम साहिबा, मैं अफजल खान अल्लाह ताला की कसम खाकर कहता हूँ, उस काफर सिवा को जिंदा या मुर्दा आपके सामने लाकर खड़ा कर दूंगा। आणि हा खान मोठमोठ्याने हसायला लागला। मित्रांनो, खान मोठ्या संख्येनिशी स्वराज्यावर चाल करून येत होता। रस्त्यातील मंदिरे पाडत, गावे लुटत, आया बहिणींची आबरू उद्ध्वस्त करत हा खान स्वराज्याच्या सीमेच्या आत आला। मित्रांनो, त्यावेळी शिवराय राजगडावर होते। अफजल खान चालून येतोय ही बातमी शिवरायांना मिळाली। शिवरायांना काय करावं काही कळत नव्हतं। शिवरायांनी खूप विचार केला आणि त्यांना कळून चुकलं, खानाशी लढायचं असेल तर गनिमी कावा वापरायलाच हवा, त्याच्याशी आपल्याला उघड्या मैदानावर लढता येणार नाही। मित्रांनो, महाराजांना एक युक्ती सुचली। त्यांनी ती युक्ती आऊसाहेबांना सांगितली। आऊसाहेबांनी परवानगी दिली। महाराजांनी ठरवलं, आपण खानाची भेट घ्यायची आणि भेटेत खानाला ठार करायचे। ही भेट उघड्यावर न घेता जंगलात घ्यायची। त्यासाठी महाराजांनी प्रतापगड निवडला। आऊसाहेबांचे दर्शन घेतले आणि महाराज प्रतापगडावर पोहोचले। महाराजांनी खानाला पत्र पाठवलं, भेटीचा प्रस्ताव मांडला। खानही तयार झाला आणि भेटीचा दिवस ठरला। खानाला ज्या जंगलातून आपले सैन्य नेता येत नव्हते, त्याने आपले अर्धे सैन्य घोडे हत्ती मागेच ठेवले आणि काही मोजके घोडे आणि सैनिक घेऊन खान प्रतापगडाच्या दिशेने येऊ लागला। खान भेटीच्या ठिकाणी येऊन पोहोचला। भेटीच्या दिवशी महाराज लवकर उठले, भवानी देवीचे दर्शन घेतले, अंगात चिलखत घातले, डोक्यावर जिरेटोप तडवला, बोटात वाघनखे घातली, सोबत बिछवा घेतला आणि महाराज निघाले। महाराजांच्या सोबत जीवा महाले, संभाजी कावजी कोंढाळकर, पंत आणि 4-5 विश्वासातील मावळे होते। महाराजांना 100% खात्री होती खान दगा फटका करणार, त्यासाठी महाराजांनी अगोदरच ही तयारी करून ठेवली होती। महाराज गड उतार झाले, शाम्यान्यात आले। महाराज आल्याबरोबर खान उठून उभा राहिला। महाराजांनी खानाला आलिंगन दिले। मित्रांनो, त्याचवेळी खानाने दगा केला। महाराजांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली। महाराजांना प्रचंड वेदना होत होत्या, प्रचंड वेदना होत होत्या। खानाने कट्यार खुपसून महाराजांच्या पाठीत खुपसण्याचा प्रयत्न केला, पण चिलखत असल्यामुळे महाराज बचावले। महाराजांनी खानाचा कपटीडा ओळखला। महाराजांनी खानावर वाघनख्याने हल्ला केला, खानाचा कोथळा बाहेर काढला, खान ढासळला। हे पाहताच खानाचा वकील बडा सय्यद महाराजांवर धावून आला।
तो महाराजांवर वार करणार। तोच जीवा महालेंनी त्याला एका रट्ट्यात आडवे केले आणि महाराजांचा जीव वाचला। आणि तेव्हापासूनच एक महन रूढ झाली, होता जीवा म्हणून वाचला शिवा। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, जर तुम्हाला शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर पुस्तकं हवे असतील तर त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता। मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।